नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐक खेडहून मुंबईच्या दिशेने जाणारी इको गाडी नंबर एम एच झिरो वन सी जे फोर फोर फाईव्ह फाईव्ह या गाडी चालकाने माणगाव तालुक्यातील लोणेरे इथे ओव्हरटेक करण्याच्या नादात बेदरकारपणे समोरून येणाऱ्या दुचाकी स्वराला जोरदार धडक दिली ही धडक एवढी भीषण होती की यामध्ये दुचाकीस्वार तेजस प्रकाश मोहिते वयवर्ष तेवीस या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर युवराज संजय टेंबे हा जबर जखमी झालाय या अपघाताची माहिती गोरेगाव पोलीस स्टेशनला समजताच त्यांनी इको चालक सुदर्शन रामचंद्र बावसकर वयवर्ष अठ्ठेचाळीस याला ताब्यात घेतलं युवराज संजय टेंबे या जखमीला प्राथमिक उपचारासाठी माणगाव सरकारी रुग्णालयात हलवण्यात ता। आलं होतं मात्र जखमांचं स्वरूप गंभीर असल्यामुळे त्याला मुंबई येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलंय या संपूर्ण अपघाताचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी माणगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पी के घोडके करत आहेत वादळवारा लाईव्ह साठी नितेश सह ब्युरो रिपोर्ट महाड नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन